मनपा इलेक्ट्रिक बसों के लिए अब तक चार्जिंग सेंटर नहीं बने हैं, पर सभी वैयक्तिक वाहन चालक व मालकों से मनपा ने इलेक्ट्रिक व्हीकल्स की मांग की है, जिसके विरोध में आज निवेदन दिया गया। नागपुर महानगर पालिके मध्ये खासगी वाहन व्यवस्था 1999 पासून चालत आलेली आहे आणि 1999 पासून त्यातले बहुतांश माझे सहकारी आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये खाजगी वाहन व्यवस्था आम्ही या महानगरपालिकेला किरायाने देतो। त्यानंतर 2004 पासून टॅक्सी परमिट वाहनाचं चलन आलं शासनाच्या धोरणामुळे आणि 2004 पासून टॅक्सी परमिट वाहन या ठिकाणी लागले। आता या महानगरपालिकेमध्ये जुनं टेंडर संपलं होतं आणि नवीन टेंडर त्यांनी आमंत्रित केली निविदा, आणि त्या निविदेच्या अनुषंगाने आम्ही सर्व वाहन चालक मालकांनी या ठिकाणी निविदेच्या अनुषंगाने गाड्या विकत घेतल्या, CNG गाड्या घेतल्या, पेट्रोल गाड्या घेतल्या आणि निविदा भरली। निविदा भरल्यानंतर त्या निविदेमध्ये महानगरपालिकेतर्फे EV व्हीकल, इलेक्ट्रॉनिक व्हीकल, CNG व्हीकल, पेट्रोल व्हीकल आणि डिझेल व्हीकल अशा सर्व गाड्या त्यांनी आमंत्रित केल्या होत्या। अशा सर्व गाड्यांचे 141 लोकांचे या फॉर्मचे टेंडर या ठिकाणी निविदा या ठिकाणी महानगरपालिकेला प्राप्त झाल्या आणि त्यामध्ये यांनी त्याचे टेक्निकलही उघडले आणि टेक्निकलमध्ये 141 जणं या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्यांनी फायनान्शियली आमचं ते उघडलं नाही अजूनपर्यंत, प्रपत्र जे फायनान्शियल बीड आहे ते उघडलं नाही आणि यांनी कोणताही निर्णय न घेता शासनाच्या पर्यावरणाचा जो GR आहे तो समोर केला आणि त्या अनुषंगाने यांनी दुसरं टेंडर बोलवलं आणि त्यामध्ये EV बोलावल्या, इलेक्ट्रॉनिक व्हीकल, आणि ते व्हीकल बोलवताना आमच्या कोणत्याही भागीदारांना या आमच्या कोणत्याही निविदाधारकांना त्याची सूचना दिली नाही किंवा त्यामध्ये पार्टिसिपेंट होण्याचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी मौका दिलेला नाही। त्यामुळे त्यांनी कंपनीला त्या ठिकाणी केलं आणि कंपनीची जे एक सरोगामी कंपनी आहे त्या कंपनीचे दर 56,719 रुपये त्या ठिकाणी महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे आणि हे दर जास्त असल्यामुळे आम्ही आज आयुक्त साहेबांना एक निवेदन द्यायला गेलो होतो की आमचे पण तुम्ही फायनान्शियली जे रेट आहे दर आहे ते तुम्ही ओपन केलेले नाही आहे, आमचे दर ओपन करा आणि त्यांच्या दरामध्ये जो काही फरक आपल्याला दिसेल त्या फरकामध्ये करा। पण आयुक्त साहेबांनी सरळ नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला इलेक्ट्रॉनिक व्हीकल्स पाहिजे, तुमच्याकडे असेल तर द्या। आम्ही सांगितलं की तुम्ही आम्हाला त्या निविदेमध्ये आम्हाला तुम्ही निमंत्रितच करायचा मौका दिला नाही, त्यामुळे आम्ही EV घेऊ शकलो नाही। आम्हाला जर त्यावेळेस तुम्ही विचारलं असतं तर आम्ही घेतले असते, त्यावेळेस EV सेवा दिली असती, एवढ्या वर्षापासून आम्ही सेवा देत आहोत। आज 100 लोक या ठिकाणी आहे, 100 लोकांचा परिवार आणि 100 लोकांचा पूर्ण परिवारासह या ठिकाणी बेरोजगारीची पाळी आली आहे। म्हणजे एकीकडे आपण धोरण ठरवता की पर्यावरणाचा जो GR महाराष्ट्र शासनाचा आहे त्या पर्यावरणाच्या GR नुसार EV व्हीकल या महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिकेमध्ये किती चार्जिंग स्टेशन आहे, महानगरपालिकेच्या स्टार बस 18 बस आजच्याच पेपरला न्यूज आहे 18 बस चार्जिंग होऊन नाही राहिल्या, त्याची अजून यांच्याकडे सोय नाही आहे। 91 स्टार बस या CNGवर केल्या, यांना CNG मिळत नाही आहे आणि महानगरपालिकेसाठी हा नियम लागू नये का? महानगरपालिकेने आत्ता 10 योद्धा वाहन विकत घेतले आणि या GRचं उल्लंघन केलं, म्हणजे तुम्हाला वाहन जर किरायानं घ्यायचे आहे तर तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन पाहिजे आणि स्वतःच्या महानगरपालिकेसाठी जर गाडीचं वाहन घ्यायचं आहे ते तुम्हाला डिझेल चालते, पेट्रोल चालते, सर्व चालते। म्हणजे आमच्या जर 100 गाड्या या ठिकाणी टॅक्सी लागल्या तर आमच्या या पूर्ण नागपूर महानगरामध्ये 100 गाडीनं प्रदूषण होणार आहे का? या महानगरमध्ये एवढ्या ज्या गाड्या चालत आहे डिझेल पेट्रोल त्याचं प्रदूषण नाही आहे आणि हा कसला हट धरून ठेवला आहे आमच्या आयुक्त साहेबांनी कशासाठी? याच्यात मला भ्रष्टाचाराचा बू येत आहे की एका कंपनीला काम देण्यासाठी 100 लोकांचा जीव आणि 100 लोकांचा पूर्ण परिवार बेरोजगार यासाठी करत आहे आणि यामध्ये कुठंतरी या भ्रष्टाचाराला आळा द्यायसाठी आम्ही हे करत आहोत आणि भ्रष्टाचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे असा माझा खुला आरोप माननीय आयुक्त साहेबांवर आहे की एका कंपनीला तुम्ही कशाबद्दल काम देत आहे, हा माझा आरोप आहे नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तावर। इकडे रोजगारांना बेरोजगार करायचं षडयंत्र या नागपूर महानगरपालिकेनं चालवलं आहे। 1999 पासून आम्ही सेवा या ठिकाणी देत आहोत, सर्व आमचे गरीब चालक मालक आहे, कोणी नवीन गाड्या घेतल्या आहे, आपापले दागदागिने घरच्याचे गहाण ठेवून या ठिकाणी गाड्या घेतल्या आहे आणि आज हातावर हात देऊन बसले आहे। आज आमचं 3 वर्ष 4 वर्ष आहे जे आम्ही जुन्या दरावर ते गाड्या चालवत आहोत। जर यांचा असाच रवैया राहिला, या नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा असा रवैया राहिला
आज निवेदन आम्ही त्यांना दिलं आणि याच प्रकारे त्यांचा राहिला तर आम्हाला यापुढे नाही झाला असतो, आम्हाला या ठिकाणी भूमिका घ्यावी लागेल आणि आमचं गाडी बंद, काम बंद आंदोलन या ठिकाणी आम्हाला करावं लागेल।